Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आपण पाहिले की बारामती लोकसभा आणि सोलापूर लोकसभामध्ये वडील आहे जे आपल्या मुलीचा प्रचार करताना दिसत आहेत. बारामतीमधून शरद पवारांना पाहिलं की त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा प्रचार करताना दिसत आहेत. तर सोलापूरमध्ये पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपली कन्या प्रणितीचा प्रचार करताना दिसत आहेत. माढ्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी मुलगी आपल्या वडिलाचा प्रचार करते आहे एक वेगळ्या पद्धतीनं. सुरुवातीपासूनच निवडणुकीमध्ये सामील झालेली आहे. इशिता आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीचा सुरुवातीपासून प्रचारामध्ये तुम्ही उतरलाय? मी कायम बाबांचं बॅक ऑफिसवरती जास्त काम केलेलं आहे आणि त्यांचा सोशल मीडिया वगैरे सगळा त्या प्रकारे प्रचार केलेला आहे. ऑन फील्ड प्रचार मी कमी केलेला आहे, पण 3 महिन्यांपासून सोशल मीडियावरती आमचा जोरात प्रचार चालू आहे. जोरात म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीचं? म्हणजे त्या ठिकाणी अडचणी काय आल्या, कशा पद्धतीचं? थोडंसं पहिल्यांदाच प्रचार केला असेल यावेळेस. अडचणी काही नाही आल्या, पण नवीन एक्सपिरियन्स होता आणि नक्कीच शिकायला खूप मिळालं. यावेळेस पहिल्यांदाच मतदान करणार? हो, फर्स्ट वोट. काय आता या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपल्या काय काय थोड्याशा म्हणजे अडचणी होत्या, असं एक युवक म्हणून काय वाटतं की इथं काय झालं पाहिजे? MIDCचा प्रश्न होता, पाण्याचा, रेल्वेचा आणि शेतकऱ्यांच्या काही समस्या. ग्राउंडवर जाऊन काम करायला आवडेल पप्पांबरोबर? नाही, काही असा विचार नाही केला मी. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील आहेत आपल्यासोबत. सुरुवातीपासूनच तुम्ही प्रचारासाठी हिरारीनं तुम्ही सहभाग घेतला होता, गाव भेट दौरे करत होता. कसा रिस्पॉन्स होता ना आज मतदान आहे? सुरुवातीपासूनच चांगला, पहिल्या दिवसापासून चांगला रेस्पॉन्स आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारीच ही जनतेने जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळे रेस्पॉन्स पहिल्या दिवशीपासून चांगला आहे आणि आजपर्यंत तो उत्साह टिकून आहे. आज उलट तिप्पट झालं आहे. मतदान आहे, किती टक्के मतदान होईल या ठिकाणाहून, कशा पद्धतीची परिस्थिती आहे? लोकसभेची एक शोकांतिका असते की प्रत्येक टप्प्यावर म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षा पुढच्या पुढच्या टप्प्यांना हे मतदान कमी कमी होत जातं आणि लोकसभेला सहसा आपण अनेक वर्ष पाहतोय की सगळ्यात कमी होतं, पण यावेळेस थोडंसं सरकारच्या विरोधात अँटी वातावरण झाल्यामुळे लोक उत्स्फूर्तपणे मतदान करणार आहेत आणि मला नक्की विश्वास आहे की हा टक्का वाढणार आहे. धैर्यशील भैया निवडून आल्यानंतर कशा पद्धतीचं कामाचं नियोजन केलं? पुढचं नियोजन देखील तुम्ही केलं असणार आहे की बाबा आपल्या मतदारसंघात ही कामं करायची आहेत, तिथं जायचं आहे, वेगळं काय तर विजन महिलांसाठी म्हणून का तर तुम्ही डॉटर मॉमच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे अनेक उपक्रम राबवताय, तर काय नियोजन केलं महिलांसाठी? महिलांसाठी धैर्यशील भैयांचे चांगले प्लॅन्स आहेत आणि एक्झिक्युशनमध्ये मला जर त्यांची मदत करायला नक्कीच आवडेल आणि त्यांच्या प्लॅन्सप्रमाणे ते जसं आपल्याला गाईड करतील त्याप्रमाणे नक्कीच कामं होतील आणि माझ्या दृष्टीने प्रत्येक महिला ही स्वावलंबी करणे हाच एक दृष्टिकोन राहील. धन्यवाद. मुंबईसाठी नितीन शिंदे, अकलूज.